महाराष्ट्र राज्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे अमरावती विभाग यामध्ये अव्वल आहे अत्याचार पीडितांना राज्य शासनातर्फे अनुदान दिलं जातं मात्र अमरावती विभागाचं तीन कोटी वीस लक्ष तेहत्तीस हजार रुपये इतकं अनुदान रखडलं आहे ते देण्याची मागणी भीमशक्ती संघटनेनं केली आहे पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक विषमता अद्यापही कायम असल्याचं वेळोवेळी दिसून येतं अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर जातीय द्वेषातून अत्याचार करणे सामाजिक बहिष्कार बलात्कार व हत्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्यांमध्ये अकरा टक्क्यांनी वा, लक्षणीय वाढ झाली आहे यात अॅक्ट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून या विभागात सर्वाधिक एक चारशे एकतीस तर नागपुरात दोनशे त्रेसष्ट गुन्हे दाखल झाले आहेत अत्याचार पीडितांना राज्य शासनातर्फे अर्थसहाय्य अनुदान दिलं जातं मात्र अमरावती विभागाचं तीन कोटी वीस लक्ष तेहत्तीस हजार अनुदान रखडलं आहे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय देवेश भावनेतून आजही जातीय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे ते अत्यंत या राज्याचं दुर्दैव आहे आणि राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या जो अहवाल आहे जो दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेत आणि बलात्कार महिलांवरील अन्याय यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन अकरा टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ॲक्ट्रॉसिटीच्या अंतर्गत अमरावती विभागामध्ये चारशे एकतीस गुन्हे आणि नागपूर विभागामध्ये दोनशे एकसष्ट गुन्हे हे दाखल आहेत आमचं या निमित्ताने राज्य शासनाला एवढीच विनंती आहे की कुठेतरी समाजामधला हा तेड ताणतणाव हा या समाजामध्ये होऊ नये आणि या राज्यामध्ये शांतता कायम राहावी यासाठी राज्य शासनाने पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट कायद्यातील तरतुदीप्रमाणे अन्यायग्रस्त अत्याचार पीडित परिवाराला जो अर्थसहाय्य दिले जाते तर त्यामध्ये संपूर्ण राज्यात चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं अनुदान सामाजिक न्याय विभागाकडे थकीत आहे आणि त्यातल्या त्यात अमरावती विभागात ज्या विभागामध्ये एक्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चारशे एकतीस गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यातील पीडित परिवारांचे तीन कोटी वीस लक्ष तेहत्तीस हजार रुपयाचं अनुदान सामाजिक न्याय विभागाकडे थकीत आहे मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलेलं आहे की एकतीस मार्चच्या पूर्वी या अत्याचार पीडित मागासवर्गीय लोकांचं जे रखडलेलं अर्थसहाय्य अनुदान आहे ते तातडीनं वितरित करावं आणि हीच एक मागणी या निमित्तानं मी भीमशक्ती संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे केलेली आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ॲक्ट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कलम सोळा अन्वये राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती स्थापन केली पाहिजे आणि त्याच्या वर्षातून किमान दोनदा बैठका घेतल्या पाहिजेत परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो आहे की राज्यामध्ये अद्यापपर्यंत ती राज्यस्तरीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केल्या गेली नाही त्याचबरोबर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जातीयतेच्या घटना घडू नये यासाठी जी जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समिती असते ती सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात सर्वाधिक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय वाढत असताना राज्य शासन का अनुदान देत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष पंकज मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत निधी वितरित करण्याची मागणी केली आहे